हे हाय गाईज, गुड मॉर्निंग. आजचा हा माझा ब्लॉग असणार आहे कोणतं प्लेस, आणि त्याबद्दलची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये पुढे मिळणारच आहे. तर स्टे ट्यून विथ मी. आम्ही आता आमच्या पिकअप पॉईंटवर थांबलेलो आहोत. तिथून आम्हाला पिकअप करून एका स्पॉटला सर्वजण आम्ही एकत्र निघणार आहोत. हॅलो गाईज, आम्ही आता आमच्या पिकअप पॉईंटवर आहोत. तर बाकीचे जण परत येत आहे आणि परत थोडं लेट करत आहे, तर ते आल्यावर आम्ही आमच्या जर्नीला स्टार्ट करू. गाडी बसलो आहोत आणि आमच्या डेस्टिनेशनला आता आम्ही निघालो आहोत. चांगलीच मोठी टीम आहे आणि काही काही जण बाईकवर आहे. लेट्स कंटिन्यू. असं वाटतं चला करोनाच नाही आहे ना. एक्साइटेड या एक्साइटेड. हॅलो, आम्ही आता इथे उतरलो आहे, पोहोचलो आहे कळसूबाईच्या पायथ्याशी आणि आता चढायचं बाकी आहे. सो वे टू गो. तुम्ही मागे डोंगर बघू शकता. मी आता चाललोय, मी सुरुवात करतोय. तेवढे जण आहोत आम्ही. अजून चढायचं बाकी आहे. 1600 मीटर पेक्षा जास्त हा गड चढायचा आहे आम्हाला आणि हा तो आम्ही सर करू. आम्ही सुरुवात केली आहे 10:15 आणि जर तुम्हाला चढायचं असेल तर 2 ते 3 तास तुम्हाला सलग लागेल, तुमच्या स्टॅमिनावर असतं ते. लेट सी काय होतं पुढे. माझ्यासोबत अजून एक ब्लॉगर आहे, तर मी तुम्हाला त्याची ओळख करून देते. हाय, व्हॉट्स युअर नेम? माय नेम इज सौम्या और मेरा यूट्यूब का नाम है सैम एंटरटेनमेंट. डिस्क्रिप्शन में देख लेना क्योंकि मुझे पता नहीं आएगा. ठीक है चले, मैं सर्व इन्फॉर्मेशन डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकेल. आम्ही आता वरती चढतोय. 4 जण मागे राहिलेत, कुठे राहिले आहे वी रिअली डोंट नो. आणि नेटवर्कमुळे इथे आल्यावर नेटवर्कचा खूप मोठा प्रॉब्लेम येतो, तर तुमचे जे टीम मेंबर्स असेल त्यांना सोबतच ठेवायचा आणि सोबत ठेवायचा, कारण नेटवर्कच्या प्रॉब्लेममुळे ते कधी कुठे लॉस्ट होऊ शकतं, तुमचं लिंक एक तुटू शकते. सो आमचे 4 जण आहे, ते कुठे गायब आहे? आय थिंक वरती आहे, वरती आहे. भेटले. थँक गॉड. हाय, काय वाटतंय तुमची फर्स्ट ट्रेक आहे? हर्षाली, तेज, फर्स्ट ट्रेक आहे, रेडी ना? नाईस. क्लासला होतो, जोशी क्लासला होतो, तर माझा मित्र चालला होता पुढे, तर एका मुलीच्या पायावर पाय पडला. ती नेमकं निघाली तोतली. ती म्हटली, ए तू पीठ, तू तो काय म्हटलं, आता कुठून तू पाणी पीठ आणू? 4 जण जे हरवले होते ते भेटलेत, हरवलेच होते हे, हरवलेले हे 4 आणि मागे 2. नाही, हेच हरवलेले. हाय गाईज, आम्ही अजून चाललोय, अजून आम्ही चढायचा खूप प्रयत्न करतोय आणि चढतोय. अजून खूप वेळ आहे चढायला. गड जिंकायचं अजून. नेहमीप्रमाणे इथे ट्रेकर्सची गर्दी तुम्हाला जास्त दिसेल आणि तुम्ही जर उत्साही ट्रेकर असाल, तुम्हाला खर्च होत असेल ट्रेकिंगची, तर नक्कीच कळसूबाईची ट्रेक तुम्ही केली पाहिजे. चढण्यासाठी अतिशय रोमांचक असलेला हा गड चढताना खूप मजा येते, तेवढं तुम्हाला एक्झॉस्टिंग पण होतं फील. सो त्या ट्रेकर्सची तुम्ही गर्दी तुम्हाला दिसेल आणि बाळा असल्यामुळे भरपूर ट्रेकर्स इथे येण्यासाठी उत्सुक असतात. चालतोय, जस्ट चढ लागलाय मला. जागुकडे खूप जागुकडे लोक आहे. अजून वरती जायचंय, फार थोडं बरंच आहे.
रस्त्यावर आता जायचं, खूप मजा येते चढण्यामध्ये, खूप मजा येते. इथे थोडे बघा, आता जर बघितलं तर गड वरती आहे आणि आम्ही थोडस मध्यावर आलो आहे आणि इथे खाली थोडीशी खाडी आहे आणि इथे मागे रेस्टिंग प्लेस आहे. तुम्हाला कळसुबाई चढताना खूप सारे असे एक दोन टप्प्यात एक दिन ओहो मन में है विश्वास, पूरा है विश्वास, हम होंगे कामयाब एक दिन. ये लोक तर आम्हाला ना इथे पायऱ्या लागले. आतापर्यंत जो रस्ता होता तो खडकाळ होता, दगडांच्या पायऱ्यांवर चढत चढत आलो होतो. तर इथे तुम्हाला पायऱ्या मिळेल. जवळपास आम्ही 400 मीटर वर चढलो असो. इथे मागे जाय त्या लोखंडी पायऱ्या जाण्यासाठी. इथून चढताना तुम्हाला या लोखंडी पायऱ्या मिळेल. ज्या पायऱ्या ते संपल्यानंतर इथे त्यांनी लोखंडी ब्रिज केला आहे. चढताना थोडा सावधानीच तुम्हाला घ्यावी लागेल. पावसाळ्यात हे चढणं जरा अवघड बनून जातं. यूट्यूब बघू शकता, माझे फ्रेंड्स चालले. अशा परिस्थितीत ब्लॉगिंग करणं म्हणजे कठीण आहे. मी ते लोखंडी पायऱ्या चढते, खूप खूप टोचते पायांमध्ये. हे कशा बनवलं आहे आणि कशा लावलं आहे खरंच अवघड आहे. चढताना तुमच्या पायाच्या मध्यालाच टोचत जातात, कठीण आहे. हा बघा, हा माझे ब्लॉग स्पॉइल करण्यासाठी आलाय. लोखंडी पायऱ्या चढून आलो, थोडं रिस्की आणि खूप चॅलेंजिंग आहे ते. अजून एका रेस्ट पॉईंट जवळ आलो आम्ही. खूप हाईटवर आहे, बघू शकता. आणि इथं जर पाहिलं तर मध्यमवयापासून तरुण पिढीपासून ते मध्यमवयापर्यंतचे लोक तुम्हाला इथे दिसेल. आणि चढण्यामध्ये अतिशय उत्सुकता आहे त्यांच्या. एवढं टफ चढणं असलं तरी त्यांनी हार नाही मानली, चढतच. म्हणजे मागे बघू शकता, काका असू शकता किंवा या मावशी खालीच आहे. अजून तर आम्ही खूप हाईटवर आलो आहे. ॲक्च्युली ग्रुपचं काय आलं आहे, काही वर खाली खाली काही मध्यावर असे थांबलेले आहेत. खूप दम लागला आहे मध्येच, पण खूप उंचावर आहे, बघू शकता. आणि आज ऊन असल्यामुळे खूप एक्झॉस्टिंग फील होत आहे. आम्ही बरंच मीटर वरती चढून आलो आहे, जवळपास 800 मीटर असेल आम्ही. आणि इथे मागेच एक वरती चढल्यावर तुम्हाला बोट दिसेल. 1360 मीटर अजून उंचीवर आम्ही चढायचं बाकी आहे. 1360. ऊन आहे भरपूर, जो अवतार आला आहे बघू शकता. ॲक्च्युली काही आमचा ग्रुप वर गेला आहे, काही खाली आहे, मी मध्यावर एकटीच आली आहे. अशी ट्रेकिंग महाराष्ट्रातलं प्रत्येक माणसं, महाराष्ट्र काय म्हणते मी, भारतातल्या प्रत्येक माणसाने एकदा तरी केलीच पाहिजे. मागे बघू शकता खूप मोठी खाडी आहे. आणि ते वन विभागाने चांगली बाउंड्रीज वगैरे लावून दिल्या आहे सुरक्षेसाठी. ते खूप चांगलं काम. नाही तर खाली मागे जर बघू शकता, एक पाय पडला तुम्ही खाल्लास, ही गती होऊन जाईल. ते बघा तिकडे मंदिर आहे, तर तिथपर्यंत पोहोचायचं आहे आम्हाला. आता आम्हाला तिथे वरती कळसुबाईच्या मंदिर पर्यंत जायचं आहे. हालत फार जाम झाली आहे, फार जाम. हॅलो, आज इतकी गर्दी आहे ट्रेकिंगसाठी तर मला आताच माझा एक माझा सबस्क्रायबर भेटला, रिसेंटली गेलो होतं. तुम्ही समजू शकता किती गर्दी आहे इथे. गर्दी नाही आहे का?
गर्दी नहीं, खोटा नाका बोलो, तुम्हें खोटा नाका बोलो, सोंटी कर दिया कि नहीं? बहुत बहुत है, बहुत है, बगैर बुरी चालत के देवीच्या पायथ्याशी आलेलो आहोत. वरती देवी आहे, देवीचं मंदिर आहे आणि तिकडून सेम तशाच लोखंडी पायऱ्या, त्यामुळे काय होतं खूप गर्दी तिकडे झालेली आहे. असं काय माहिती असं खूप गर्दी आहे. खूप ऊन लागतंय बाबू. चढतोय मी अजून, वाट लागली थोडी. अवतार तर भयंकर झालेले पण आहे ना, एकदा तुम्ही चढा, काहीतरी मोठा चुकेल्याची तुम्हाला एक अनुभव तिथे मिळणार आहे. ते तर होणारच आहे. हळू फक्त आहे ना, तुमचे शूज वगैरे स्लिपरी नको, कारण इथे खूप माती वगैरे आहे, त्यामुळे तुमचे शूज वगैरे प्रॉपर पाहिजे. याच त्या पायऱ्या ज्या अंतिम कळसुबाई मंदिरापर्यंत तुम्हाला नेतात. काय होतंय, गर्दी एकाच ठिकाणी अक्युम्युलेट होते, त्यामुळे पायऱ्यावरून चढताना खूप ध्यान आहेत आणि सुरक्षितपणे तुम्हाला चढावं लागतंय. आता कळसुबाई, हे बघा कचरा वगैरे असे लोक टाकून जातात, पाण्याचे बॉटल्स वगैरे घेता आणि ते कचरा वगैरे टाकून जातात. इथे ना हँडल नाही आहे पकडायला. हे लोकांनी पायऱ्या चढून आलो आहे, थोडं रिस्कीच आहे. भीती ज्यांना वाटते त्यांना अतिशय अवघड होऊन जातं. आणि आता जवळ सहदेवीचं मंदिर येणार आहे. आम्ही बिना खाल्ले, आता अडीच वाजले आम्ही चढायची सुरुवात केली होती 10:30 10:30 ते 2:30. ॲक्च्युली आम्ही खूप थांबून चाललो, त्यामुळे काय झालं 4 तासापेक्षा जास्त वेळ लागतोय आणि उतरायला कमी लागेल. लेट्स सी, मी तुम्हाला तो सांगतेस किती लागेल. राज्याच्या जवळ पोहोचलोय फायनली. कळसुबाई माता, फायनली आम्ही कळसुबाई गड चढलोय, फायनली चढलोय. 16 जणांनी ही ट्रीप इथे एक सक्सेसफुली कम्प्लीट केलेली आहे आणि उन्हाचलं आहेच आणि हवा पण आहे सोबत. आमचं जेवण वगैरे बाकी आहे, ते जेवण केल्यानंतर आम्ही खाली परत उतरायचं. जवळपास 4 ते 4:30 तास आम्हाला चढायला लागले, कारण आम्ही थांबून चालत होतो. आम्ही आता इथे आमचं जेवण झालंय, ऑलमोस्ट खूप गर्दी कमी झाली, तर ते निवांत आहे आणि इथले भरपूर स्पॉट इथे माझी खाडी आहे आणि फोटो काढले होते. आणि ते मागे देवीचे मंदिर आणि स्पॉटला मी जेवण केलं. वर आलेलं तुम्हाला भूक पण लागत नाही. भंडारदऱ्याच्या खाडी आता खूपच खोल आहेत. आता फायनली उतरायची मोहीम आम्ही राबवली आहे. आम्ही इथे मध्यावर आलो, एवढा गड आम्ही खाली उतरलोय. अजून उतरायचं बाकी आहे, जवळपास सवाज झाले. उतरू लवकर, 15-20 मिनिट लागले उतरायला. तर आम्ही खाली उतरतोय, जवळजवळ 6:10 झाले, 4 वाजता सुरू केलं होतं खाली उतरायला. अजून थोडा डिस्टन्स बाकी आहे जिथे आम्ही गाडी लावली आहे, जिथून प्लेन सरफेस येतो. ऍक्च्युअली सरकारचे भरपूर इन्सिडन्ट होतं. रुको सरकारचे भरपूर इन्सिडन्ट. इथे काय माती असल्यामुळे ना तुमचं स्लिपरी होऊन जातं, ग्रीपचे शूज घालून यायचं एकदम. आता लवकरच आम्ही उतरू, आय थिंक 10-15 मिनिट लागेल. चांगलं, एकदम मजा आली, एकदम चॅलेंजिंग होतं कळसुबाई ट्रेकिंग. तर नक्की तुम्ही एकदा तरी व्हिजिट करा, ट्रेक करा आणि आस्वाद घ्या ट्रेकिंगचा. तुम्ही नाईट कॅम्पिंग ही करू शकता, नाईट कॅम्पिंगलाही मजा आहे. सकाळी तुम्ही सनराईज बघू शकता अँड ऑल. अजून खाली उतरायला मला जवळपास 10 मिनिट लागेल. खाली ब्लॉगमध्ये सर्व चांगलेच दिसत आहे. कुठे गेला एक? ये ना, ये सरांचे अवतार झालेले आहे. नाही शट अप, नाही असं काही नाही आणलेलं आहे. हे बघा सर्वांना घेतलंय आम्ही मागून, अजून येत आहे बरेचशे जण वरतीच आले.
आम्ही लवकरच पोहोचू 10 मिनिटात. आम्ही आता खाली आलोय, ऑलमोस्ट गावाकडे चाललोय. मी 6:30 वाजले, आमच्या आता ट्रॅव्हलपर्यंत आम्ही जाऊ, मग आम्ही दिसले. एक मिनिट म्हणून मग दिसलो. हॅलो, आम्ही अजून गावाकडे चाललोय, अंधार होत आलाय. आमच्या बसपर्यंत जायला अजून वेळ लागणार आहे. अवतार बघा काय झालंय. होप सो फ्रेंड्स, तुम्हाला आमची ही ट्रेक आणि मज्जा आवडली असेल तर जरूर माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब टू माय चॅनल आणि हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. जय भवानी.